महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरामध्ये 8 ग्रामपंचायत असून देवारी, टिटवी, नांदा, तांडा, दाभा, घाणेगाव आणि मोलखेडा ग्रामपंचायत मध्ये राज्यपाल यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय येथे 6 जून रोजी ठीक सकाळी 11 वाजता गुढी उभारून अभिवादन करावे म्हणून सावळदबारा परिसरामध्ये सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक आणि सरपंच यांनी 12 बलुतेदार व 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण उभारणारा असा एक आदर्श जाणता राजा, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आज ग्रामपंचायत सावळदबारा येथे शिवस्वराज्य सोहळा दिन साजरा करण्यात आला। सर्वप्रथम गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दिनकरराव शिप्पलकर व ग्रामविकास अधिकारी श्री भालेराव SA यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या हस्ते शिवध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वच्छता व कामाचे नियोजन व प्रशासनावर पकड ठेवण्यासाठी कोणत्या गणिमिकाव्याचा वापर केला, कशा प्रकारे स्वराज्य उभारण्यासाठी 18 पगड जातीतील मावळे सोबत घेऊन स्वराज्य उभे केले यावरती अवजरता प्रकाश टाकून प्राध्यापक जीवन कोलते यांनी माहिती दिली। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद सोयगाव प्रतिनिधी रहीम पठाण।